ओम नमः शिवाय। मित्रांनो, 9 ऑगस्ट रोजी श्रावण महिन्यातील पहिला दिवस आणि पहिला सोमवार आलेला आहे। श्रावण महिना हा भगवान भोलेनाथांचा अत्यंत प्रिय असा महिना आहे। या महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी, त्यांचा कृपाशीर्वाद प्राप्त करण्यासाठी भक्त त्यांची पूजा करतात, आराधना करतात, व्रत वैकल्य करतात। भोलेनाथ ही त्वरित प्रसन्न होणारी देवता आहे। मित्रांनो, तुम्ही जर मनोभावे जर भगवान भोलेनाथांच्या फक्त मंत्राचा जरी पूर्ण श्रद्धेने जप केला तरी सुद्धा भोलेनाथ आपल्या भक्तांवर प्रसन्न होतात आणि त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात। हिंदू धर्मात श्रावण महिन्याला अत्यंत पवित्र महिना म्हटला आहे। या महिन्यात तुम्ही भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी काही उपाय केले तर ते त्वरित लाभकारी ठरतात, काही दिवसातच त्या उपायांचं फळ आपल्याला मिळतं। मित्रांनो, आजपर्यंत तुम्ही अनेक उपाय केले असतील, परंतु तुमची एखादी इच्छा असेल जी अजूनही अपूर्ण राहिली आहे, तर या पहिल्या श्रावण सोमवारी तुम्ही पूर्ण श्रद्धेने विश्वासाने मध्यरात्री 11 ते 1 वाजेपर्यंत या काळात एक मंत्र जप अवश्य करा। यामुळे तुमची कोणतीही इच्छा असो ती नक्कीच भोलेनाथ पूर्ण करतील। धनप्राप्ती पाहिजे असेल, नोकरीमध्ये बढती पाहिजे असेल, कर्ज मुक्ती पाहिजे असेल किंवा एखाद्या कार्यक्षेत्रात तुम्हाला यश प्राप्त करायचं असेल तर या श्रावण सोमवारी रात्री 11 ते 1 च्या दरम्यान तुम्ही हा मंत्र जप करून पहा, तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल। मित्रांनो, हा उपाय आपल्याला नक्की कसा करायचा आहे ते पाहूया, पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईकसुद्धा करा। मित्रांनो, ही शिव उपासना आहे आणि त्यामुळे जर हा मंत्र जप करण्याआधी तुम्ही आंघोळ केली आणि शुचिर्भूत झालात तर अतिउत्तम होईल, नाहीतर हातपाय तोंड धुऊनसुद्धा तुम्ही हा मंत्र जप करू शकता। यासाठी श्रावण सोमवारी मध्यरात्री 11 ते 1 च्या दरम्यान आपल्या घरातील देव्हाऱ्यासमोर आसन अंथरून आपल्याला बसायचं आहे। त्यानंतर देवघरात 1 गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे। मित्रांनो, लक्षात ठेवा, फक्त गाईच्या तुपाचाच दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे, इतर कोणत्याही पशूच्या तुपाचा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा नाही। जर गाईचं तूप नसेल तर तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा तुम्ही लावू शकता, परंतु गाईशिवाय इतर कोणत्याही पशूच्या तुपाचा वापर करू नका। आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही कोणताही दिवा प्रज्वलित करता, मित्रांनो, हा दिवा प्रज्वलित करण्याआधी त्याला आसन अवश्य द्या, कारण दिवा हा देवता समान आहे, त्यामुळे कधीही कुठेही दिवा प्रज्वलित करताना तो जमिनीवर ठेवू नका, त्याखाली कोणतंही आसन टाका। मग यासाठी तुम्ही तांदळाचा वापर करू शकता किंवा कोणत्याही फुलांचा किंवा झाडांच्या पानांचाही वापर तुम्ही करू शकता, परंतु दिवा जमिनीवर ठेवू नका। असा दिवा प्रज्वलित केल्यानंतर एक मंत्र आपल्याला बोलायचा आहे। मित्रांनो, जेव्हा तुम्ही हा मंत्र जप करणार आहात त्यावेळी तुळशीच्या माळेचा वापर चुकूनही करू नका। यासाठी तुम्ही रुद्राक्षाची माळ वापरू शकता किंवा कोणत्याही धान्याचे 108 दाणे घेऊन त्यावर तुम्ही हा मंत्र जप करू शकता, परंतु तुळशीच्या माळेचा वापर मात्र आपल्याला या ठिकाणी करायचा नाही। आता बघूया कोणत्या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे ज्यामुळे भोलेनाथ आपल्यावर प्रसन्न होतील, त्यांची कृपा आपल्याला मिळेल आणि आपल्या मनोकामना आपल्या इच्छा पूर्ण होतील। मित्रांनो, मंत्र आहे इम क्षम मम औम अम, इम क्षम मम औम अम, इम क्षम मम औम अम। मित्रांनो, स्क्रीनवर आम्ही हा मंत्र देत आहोत, हा सिद्ध मंत्र आहे, मनोकामना पूर्तीचा मंत्र आहे। तुम्ही पूर्ण श्रद्धेने विश्वासाने जर हा मंत्र जप केलात तर भोलेनाथ तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुमची कोणतीही इच्छा असो भगवान भोलेनाथ ती अवश्य पूर्ण करतील। तर मित्रांनो, धनप्राप्तीसाठी कर्जमुक्तीसाठी श्रावणातील सोमवारी तुम्ही हा उपाय अवश्य करून पहा। धन्यवाद।